गोंदिया जिल्ह्यातील करंजी गावात गेल्या अनेक दिवसापासून खुलेआम दारू विक्री व जुगारासारखे अवैध धंदे सुरू होते, ज्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन काही महिलांना वैधव्य प्राप्त झाले आहे। वारंवार मागणी करूनही दारूबंदी होत नसल्याने संतप्त झालेल्या सुमारे 150 महिलांनी रणरागिणी होऊन ग्रामपंचायतीवर धडक दिली आणि विविध बचत गटांच्या महिलांनी एकत्र येऊन एक दारूबंदी समिती गठित केली। माझं नाव आहे छाया महेंद्र खोब्रागडे, मी करंजीला राहते आणि माझ्या गटाचे नाव आहे तथागत स्वयं सहायता समूह करंजी। तसेच माझ्या ग्रामसंघाचे नाव आहेत महिमा ग्रामसंघ करंजी, महिमा ग्रामसंघ आणि तुलसी ग्रामसंघ। या बचत गटाच्या मदतीने आम्ही गावामध्ये दारूबंदी करण्यासाठी एक सभा घेतलेली आहे। ग्रामपंचायतच्या वतीने आणि महिलांच्या वतीने आज आम्ही दारूबंदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। दारूबंदी झाल्यावरही जो कोणी व्यक्ती विक्री करता दिसेल या पिऊन दिसेल तर त्याला आम्ही पोलिसाच्या स्वाधीन करणार आहोत। अनेक कुटुंबातील कर्ता पुरुष व्यसनाधीन होत असल्याने महिलांना व लहान मुलांना त्रास होत आहे। गावात दारू विक्री होत असल्याने अल्पवयीन मुलांना सुद्धा नशेची सवय लागत आहे। गावात दारू पिणारे दहशत निर्माण करतात, त्यामुळे गावातील सामाजिक ऐक्य धोक्यात आला आहे। बेकायदा दारू विक्री सुरू असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांवर सुद्धा विपरीत परिणाम होत आहेत। आज 6 ऑगस्ट 2022 तंटामुक्ती समितीच्या अंतर्गत दारूबंदी समिती, महिमा ग्रामसंघ आणि तुलसी ग्रामसंघ या दोन्ही महिला संघांकडून ग्रामपंचायतमध्ये सभा दारूबंदीची आयोजित केली आहे। सर्वतच सर्व या सभेमध्ये 150 ते 200 प्रमाणित महिला उपस्थित होत्या। याबद्दल गावामध्ये कोणत्याही प्रकारचे दारू पिणारे, जुगवा खेळणारे आणि अवैध काम करत असतील तर आम्ही त्यांना तात्काळच पोलिसच्या हवाले करणार आहोत। या दारूबाजांकडून गल्ली बोळात व चौकात अश्लील शिवीगाळही केली जाते, यामुळे युवक वर्गही दारूच्या आहारी जात आहे। महिला युवतींना गावात फिरणे धोकादायक झाले आहे आणि लहान मुलांवर कुसंस्कार बिंबवले जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे पालकांना त्यांच्या भविष्याची चिंता वाढलेली आहे। नमस्कार, माझे नाव कविता महेश बेकर, मुक्काम करंजी। करंजीमध्ये काही दिवसापासून दारू सुरू झालेली आहे, त्यासाठी आम्ही तंटामुक्त समिती आणि ग्रामपंचायत समिती याच्या मदतीने आम्ही बचत गटाच्या महिला सर्व संघटना तयार केलेली आहे। जर कुणी दारूबंदी समिती झाल्यावरही गावामध्ये कोणी दारू विक्री करेल किंवा दारू पिऊन गावामध्ये शिव्यागाड करेल तर त्याला आम्ही पोलिसांच्या स्वाधीन करून। ह्या सगळ्या कारणांमुळे करंजी गावातील महिलांनी एकत्र येऊन ह्या अवैध धंद्यांविरोधात लढा देण्याचा निश्चय घेतला आहे। विविध बचत गटाच्या महिलांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत करंजी व तंटामुक्त समितीच्या मार्गदर्शनात महिलांनी दारूबंदी करण्यासाठी एक समिती गठित केली आहे व देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या आधी गावातून ह्या अवैध धंद्यांना हद्दपार करण्याचं ठरवलं आहे। मी प्रभुराम शेंडे, राहणार करंजी। मी एक सोशल वर्कर आहे आणि 2007 ह्या गावामध्ये तंटामुक्त समितीच्या कार्यरत कार्यकर्ता आहे। तिच्या मार्फत दारूबंदीचा मोहीम राबवला आम्ही, पण आता काही दिवसापासून चौकाचौकामध्ये गावात खूप दारूचा धंदा सुरू आहे। त्याकरिता आज 6 ऑगस्ट महिला समितीची सभा घेतला आणि सुरक्षा समिती, महिला सुरक्षा समितीची गठित करून दारू बंदीचा एक मोहीम राबविण्याचा एक ठराव घेतला आहे आणि त्या समितीला आमचा भरपूर सहयोग राहील। मी ग्रामपंचायत सरपंच करंजी। मी गेल्या 11/11/2017 ग्रामपंचायत पदावर सरपंच या पदावर आहे। लगेच काही दिवसात काही अभद्र लोकांनी दारूचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि हा दारूचा व्यवसाय गावाला विनाशकारणाच्या संकटात नेण्याच्या दृष्टिकोनातून आहे। म्हणून गावातील
ग्रामपंचायत गावातील दंतामुक्ती समिती गावातील महिला बचत गटाच्या सर्व महिला भगिनी आणि गावातील काही प्रतिष्ठित नागरिक आणि महिला भगिनी यांनी असा विचार केला की आपण आपल्या गावातील अवैध धंदे दारू जुवा यांना बंद करायसाठी आणि ह्या बंद करण्यासाठी आपल्याला सर्वांचा महिलांचासुद्धा पुढाकार घेण्याची पुढाकार घेऊन महिलांनी या ठिकाणी एक समिती ओपन करण्यात आली आणि ती समिती दारूबंदी समिती म्हणून या ठिकाणी ओपन करण्यात आली जी दारूचे अवैध धंदे आहेत विकणारं आणि पिणारं जे चौकाचौकात गलत शब्द बोलतात त्यांच्यावर आम्ही अंकुश लावण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या अंकुशाद्वारे जर ते रस्त्यावर आले नाही तर आपण त्यांना पोलिसाच्या माध्यमातून त्यांना जे काही शिक्षा मिळेल त्या शिक्षेच्या पात्र ठरवण्याचं आम्ही काम करू।